अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। सिडको मुख्यालय पर प्रकल्प ग्रस्तों का मुकाम मोर्चा, 18 दिनों से चल रहा आंदोलन। नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट प्रोजेक्ट से प्रभावित पनवेल के 10 गांव के 213 प्रकल्प ग्रस्तों ने पुनर्वसन पैकेज की मांग करते हुए सिडको के खिलाफ गुरुवार को मुक्का मोर्चा निकाला। बेलापुर में 18 दिनों से जारी आंदोलन में हिस्सा लिए प्रकल्प ग्रस्तों ने कहा कि सिडको ने 213 प्रकल्प ग्रस्तों को यह कहकर पुनर्वसन पैकेज नहीं दे रही है कि उनकी जमीनें अवैध हैं। उन्होंने कहा कि एक तरफ सिडको एयरपोर्ट के लिए प्रकल्प ग्रस्तों के पुश्तैनी घर खाली करा रही है, दूसरी तरफ उनका पुनर्वसन नहीं कर रही। यह प्रकल्प ग्रस्तों के साथ अन्याय नहीं तो क्या है? आज आमच्या गावामध्ये संडास तोडले, बाथरूम नाहीत, पाणी नाहीये, लाईटी बंद केल्या, पूर्णपणे केलं, घरामध्ये साप येतो, रात्रीला तर आमच्या घरात राहायला नाही, आमच्या घरात दारूच्या पार्ट्या करतात, सगळं काय होतं, पण आम्हाला घरात राहायला जागाही नाहीये। तर आम्ही आज भाड्यानं राहतो, तर आम्ही घर काम करणाऱ्या बायका भाडं आणायचं कुठून? आज आम्ही मी स्वतः बिल्डिंगच्या गाड्या पुसते, कोंबडपुंजामधून येऊन मी बेलापूरमध्ये येऊन स्वतः बिल्डिंगच्या गाड्या पुसते। आज आम्ही करायचं काय? आमच्या नवऱ्यांना पगार नाही, माझा नवरा हमालीचं काम करतो, पैसे आणायचे कुठून आम्ही? आज आमच्या मुलांना शिक्षण मिळणार कसं? तर आमचं संडासलं पण नाही, आम्ही कांद्याचा धंदा, कोण तव्या विकताय, कोण काय करतंय, असं सगळं करून आम्ही आमचं उपोषण करतोय। सगळ्यांची तीच मागणी आहे की जे काय आहे ते आम्हाला तुम्ही चौकशीनं द्या, आम्ही तो पण इथून हटणार नाही। जसं आज 18 दिवस असे आम्हाला, आज आम्ही ह्याच्या पुढे आणखीन वर्ष लागो, 2 वर्ष लागो, 3 वर्ष लागो, आम्ही इथेच बसू, पण आमच्या शास्त्र मागण्या पूर्ण, आमचं घर आम्हाला मिळा पाहिजे सगळ्यांसकट। आम्ही विमानतळासाठी घरं दिली, शेती दिली, नाही हे काय चुकीचं झालं का आमचं? तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेतलं, जे आम्हाला हवंय ते तुम्ही द्या ना, कारण आम्हाला माहीत नसल्यामुळे आमची फसवणूक झालेली आहे। कारण आम्हाला काय मागायचं होतं हे आम्हाला माहित नसल्यामुळे यांच्या मर्जीने आई जे द्यायचे काय दिलं, 3 पट्टी जागा 1,60,000 रुपये आणि 1,000 फुट, एक दरक 5 परिवार आहेत, त्या 5 परिवारांचं या एवढ्या देण्या मागण्यात आमचं पुरं होणार आहे का? त्या 5 परिवारांनी कुठे जायचं? तिसपाडा गावामध्ये तलावाली नावाचा जो भाग आहे तिथे त्यांनी एकपट पॅकेज सर सकट देणं लागू होतं सिडकोला, त्यांनी फक्त एकपट जागा दिली आम्हाला, घराच्या आहे तेवढी उमऱ्याच्या आतली जागा, भाडे भरार भाडे काही दिलेलं नाही, बाकी कुठलाही खर्च आम्हाला काही दिलेला नाही, 800 रुपयांनी बांधकाम दिलं। तर आता हे 3 पटीने जागा आहे, त्या घराच्या 3 पट जागा आणि आहे ते 2,500 पॅकेज घेतल्याशिवाय इथून आम्ही हलणार नाही। माझे 10 गावातल्या भगिनी इथे आलेले आहेत, सिडकोने आमचं कुठलंही पुनर्वसन पॅकेज व्यवस्थित दिलेलं नाही आहे, ज्याचं चालतं त्यालाच दिलंय, पण गरिबांचं नुकसान केलेलं। आज माझ्या मच्छीमार भगिनी आहेत, त्या मच्छीमार भगिनींचं खाडीवर याही भराव केलेले आहे आणि त्यांना मच्छी मिळत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा रोजचा जो येणारा खर्च तो भागत नाही आहे, काय करतील? सिडकोने जेव्हा आमची जागा जमीन घरं घेताना सर्व्हे केला तेव्हा त्याही सर्व्हेमध्ये लिहायला पाहिजे होते का प्रत्येक कुटुंबात किती व्यक्ती आहेत, किती सर्व्हिसला आहेत, किती मच्छीमारी करतात आणि किती मच्छी विकून त्यांचा घर खर्च चालवतात, हा करायला नको का? सरकारची जनगणना येते तशी सिडकोची जनगणना यायला नको का? जर एवढा मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ येतो त्या विमानतळात नोकरी नाहीये, सांगता तुम्हाला स्टॉल वगैरे देऊ, ते स्टॉल कशाला? आमची मुलं शिकलेली आहेत, अशिक्षित नाही आहेत आणि आज महिला सुद्धा शिकलेल्या आहेत, तरी सुद्धा त्यांची दाद घेतली जात नाहीये, हा सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि जाण्यासाठी आम्ही महिला वागिनी आहोतच, जोपर्यंत आमचा हा होत नाहीये तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीये। बता दें कि 18 दिनों से जारी इस आंदोलन में सैकड़ों प्रकल्पग्रस्त सिडको मुख्यालय के सामने धरना जमाए बैठे हैं, लेकिन सिडको पर इसका कोई असर नहीं पड़ रहा। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।